बोला की म्हैसाळवेस वखारबाग येते म्हैसाळवेस वड्यापासून ते ड्रेनेजच्या विहिरीपर्यंत जे महापालिकेचं ड्रेनेज विभागाचं जे काम चालू आहे हे काम लोकांना कुठल्याही विश्वासात न घेता आणि शासकीय अधिकारी कोणी हजर नसताना कॉन्ट्रॅक्टरने बेजबाबदारपणे या ठिकाणी काम चालू केलेलं आहे। आज रोजी या काम चालू असताना ज्या जी सी बीचं उकरायचं काम चालू आहे त्यावेळी साधारणतः 5 ते 5:30 या वेळेमध्ये जी सी बीचा जो पुढचा फणा असतो तो हाय व्होल्टेजला तटल्यामुळे आणि हे या भागातील सर्व लाईन बंद झाली याच वेळी व्होल्टेज ज्यादा आलं किंवा कमी झालं असा काहीतरी प्रकार झाला असावा आणि ह्या भागातील जवळजवळ 25 ते 30 लोकांच्या टीव्ही फ्रीज ए सी अशा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। ह्या नुकसानीला जबाबदार कोण? जर ह्या शासकीय लोकांनी याच्यामध्ये जर लक्ष घातलं नाही तर ह्या इथून होणारी जी खुदाई चालू आहे ही खुदाई आम्ही या भागातील सर्व लोक मिळून बंद पाडू आणि पुढचा का त्यांनी जबाबदारी स्वीकारल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं त्यांना आम्ही काम करू देणार नाही। यासाठी आम्ही सर्व लोक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू आणि या कार्यक्रमाला पर्यायी रस्तासुद्धा या कॉन्ट्रॅक्टरने ठेवलेला नाही त्यामुळं मिर्जेतील आणि आरगबेडक ढवळी या परिसरात जाणाऱ्या लोकांचे आतोनात हाल होत आहेत। त्यासाठी महापालिकेने यांना पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा आणि शासकीय अधिकाऱ्यांनी या कामावरती हजर राहून ज्या पद्धतीचं काम चालू आहे ते बघावं आणि मगच पुढील कामाची दिशा ठरवावी अशी मी या नागरिकांच्या वतीने विनंती करतो। आज झालेल्या लाईटच्या ह्या धोक्यामुळे ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे या लोकांची नुकसान भरपाई जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत या लोकांना आम्ही काम चालू करू देणार नाही। जर काम चालू केलं तरी आम्ही ह्या जी सी बी समोर आडवे उभारून आम्ही जीव गेला तरी पर्वा नाही पण या लोकांना न्याय मिळायला पाहिजे अशी मी सगळ्या नागरिकांच्या वतीने विनंती करतो। कमी जशी म्हणून बल्ब पण आमची उडल्यात पूर्ण 99% सगळी तेव्हाची जास्ती आमच्या हे झालेल्या आहेत। आणि कुणावर काय काय जळले शूटिंग चालतो दादा उभारते की तुम्ही बोलली नाही का तिथे घरात आली